नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र अभ्यासत आहोत. याच्या अगोदर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ओळख आणि उपयोगिता विश्लेषण या दोन धड्यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत मागणीचं विश्लेषण. जसं की आपणा सर्वांस माहीत आहे की मानवाच्या गरजा अनेक आहेत आणि त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांना मागणी करत असतो, त्यांची खरेदी करत असतो, वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतो. मागील प्रकरणामध्ये आपण एक अभ्यास केलेला आहे की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. आता उपयोगिता म्हणजे काय? तर वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आणि उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, म्हणजे विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता इच्छा निर्माण करते, पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. हे एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा की उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. आणि मग आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत मागणी विश्लेषण. तर उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आता जसं की आपण बघितलं की विद्यार्थ्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये उपयोगिता असते, तर त्याला सर्व विषयांची पुस्तक असतील, वह्या असतील, पेन असतील, या सर्व गोष्टींमध्ये उपयोगिता वाटते. एखाद्या शेतकऱ्याला कशामध्ये उपयोगिता वाटते, तर शेतीचे अवजार असतील, खतं असतील, बी बियाणं असतील, रासायनिक खते असतील, या साऱ्या बाबीमध्ये त्याला उपयोगिता वाटते. म्हणजे व्यक्तिपरत्वे उपयोगिता ही भिन्न भिन्न असते आणि प्रत्येक वस्तूला मागणी केली जाते कारण त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणून मागणी केली जाते. म्हणजे मी हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला का सांगितलेली आहेत की शेतकरी या वस्तूंना मागणी करतो, विद्यार्थी या वस्तूंना मागणी करतो, कारण उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. आणि हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग उपयोगिता स्वतःहून काही मागणी निर्माण करू शकत नाही, पण त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणून मागणी केली जात असते. तर साधारण भाषेमध्ये आपण म्हणत असतो की मागणी म्हणजे काय आहे, तर इच्छा आहे. मागणी म्हणजे काय, तर इच्छा आहे. एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणं म्हणजे इच्छा होय. पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी म्हणजे जिला खरेदी शक्तीचं पाठबळ लाभलं आहे आणि ते खर्च करण्याची तयारी असते, त्या इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होत असतं. म्हणजे याचाच अर्थ काय की फक्त इच्छा म्हणजे मागणी होऊ शकत नाही. साधारणतः एखादा सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि तिची इच्छा आहे कार विकत घेण्याची. आता तिची ही इच्छा, कार विकत घेण्याची इच्छा कधी पूर्ण होणार आहे, तर जेव्हा त्याला खरेदी शक्तीचं पाठबळ लाभेल तेव्हाच त्या इच्छेचं मागणीत रूपांतर होणार आहे. तसं तर मानवी जीवनात मानवाच्या अनेक साऱ्या इच्छा असतात आणि वेगवेगळ्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छांचं मागणीत रूपांतर होण्यासाठी त्याला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि खर्च करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे की त्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तो खरेदी करू शकत नाही. पण मानसिक तयारी म्हणजे काय, तर एखादा कंजूस व्यक्ती आहे आणि त्याला गाडी खरेदी करायची आहे, परंतु तो खरेदी करू शकत नाही कारण त्याची पैसा खर्च करण्याची इच्छा नाही आहे किंवा तयारी नाही आहे. म्हणजे मानसिक त्याची तयारी नाही आहे पैसा खर्च करण्याची कारण तो कंजूस आहे. म्हणजे मागणीचं इच्छेमध्ये रूपांतर होण्यासाठी तर केव्हा होऊ शकते, तर मागणी बरोबर इच्छा असणे व खरेदी करण्याची तयारी असणे आणि अधिक खरेदी क्षमता, तेव्हाच मागणीचं इच्छेत रूपांतर होतं. याचाच अर्थ असा आहे की मागणी पूर्ण होण्यासाठी ह्या तीन अटींची आवश्यकता असते. एक इच्छा असणं, दुसरं खरेदी करण्याची क्षमता असणं आणि तिसरं खरेदी शक्ती असणं. या तिन्ही घटकांनी, या तिन्ही अटींनी मिळून आपली मागणी निर्माण होत असते. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर सर्व इच्छा हा मागणी नाहीत, सर्व इच्छा हे मागणी नाही, परंतु परिणामकारक इच्छा ही मागणी होऊ शकते. तर तुम्ही लक्षात ठेवा, इथे एक लक्षात ठेवण्याचं चूक की बरोबरसाठी हे विधान महत्त्वाचं आहे की सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, तर हे एक विधान तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आपण आज बघूया की मागणी म्हणजे काय आहे. तर मागणी म्हणजे बेहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय.
आता या ठिकाणी या व्याख्ये मी परत एकदा तुम्हाला ही व्याख्या सांगते की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते आणि नंतर या व्याख्येचं स्पष्टीकरण आपण करूया की उदाहरण असं आहे की राम नावाचा एक माणूस आहे, तो दररोज सकाळी 7 वाजता दुकानात जाऊन 1 लिटर दूध 58 रुपयाला खरेदी करतो. बघा, राम नावाचा माणूस आहे, तो सकाळी 7 वाजता जातो, 1 लिटर दूध खरेदी करतो आणि रुपये 1 लिटरला तो किती रुपये देतो, तर 58 रुपये देतो. आता हे उदाहरण झालं. म्हणजे साधारणपणे आपण बघत असतो की अनेक लोक किंवा आपणसुद्धा बऱ्याच वेळेला बाजारात जाऊन वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो, वेगवेगळ्या किमतीला खरेदी करत असतो, वेगवेगळ्या वेळेला आपण जात असतो. म्हणजेच एकूण काय की विशिष्ट वेळेला, म्हणजे कोणतीही वेळ असू दे, एक महिना असू दे, एक दिवस असू दे, एक आठवडा असू दे, ह्या सगळ्या विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला, म्हणजे काही किंमत असू, 50 रुपये असू दे, 100 रुपये, 200 रुपये काही किंमत असू दे, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की रामू सकाळी 7 वाजता जातो, तो 1 लिटर दूध विकत आणतो आणि त्याला आपण मागणी म्हणायचं का मग? कारण ही जी व्याख्या आपण बघितली की या व्याख्येमध्ये बेहॅम काय म्हणतायत की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. या व्याख्येवरून आपल्याला मागणीची वैशिष्ट्य स्पष्ट होतात. पहिलं वैशिष्ट्य आहे की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे आणि ही विशिष्ट वेळ आणि किमतीचा संदर्भ आवश्यक आहे. म्हणजे मागणीच्या संकल्पनेमध्ये विशिष्ट वेळ आणि किंमत यांचा संदर्भ देणं आवश्यक आहे, कारण मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे आणि ती वेळेशी आणि काळाशी संबंधित असते. पुढचं आपल्याला बघायचं आहे मागणी पत्रक. आता मागणी पत्रकामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्याची मागणी यांच्यातला कार्यात्मक संबंध स्पष्ट करण्यासाठी दर्शवला जाणारा जो तक्ता आहे त्याला मागणी पत्रक असं म्हणतात. आणि मागणी पत्रक 2 प्रकारचे असतात, एक वैयक्तिक मागणी पत्र आणि दुसरं बाजार मागणी पत्रक आहे. तर आज आपण बघूया वैयक्तिक मागणी पत्रक. ही व्याख्यासुद्धा अतिशय सोपी आहे. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. इथे लक्षात घ्या की वैयक्तिक म्हणजे कोण, तर एक उपभोक्ता. आणि एका उपभोक्त्यानं विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय. आता विशिष्ट वेळ आणि वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे आपल्याला इथे तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल. इथे एक क्ष वस्तूची किंमत दिलेली आहे आणि त्याचबरोबर अवश्य वस्तूला असलेली मागणी दिलेली आहे. किंमत आपल्याला वेगवेगळी दिसते आहे की पहिले सुरुवातीला 10 रुपये किंमत आहे, नंतर 8 रुपये आहे, 6 रुपये, 4 रुपये आणि 2 रुपये अशी किंमत कमी आहे, कमी कमी होत गेलेली दिसते आहे. त्याच्यानंतर श वस्तूला असलेली मागणी किलोमध्ये दिलेली आहे. 10 रुपये किलो असताना 1 किलो आहे, 2 रुपये किलो असताना 5 किलो आहे. म्हणजेच काय, तर या तक्त्यात एका उपभोक्त्याने क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शवलेली आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते, तर कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. यावरून मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त संबंध आहे. यावरून हे स्पष्ट होतं की किंमत वाढत गेली की मागणी कमी होत जाते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. हे वैयक्तिक मागणी पत्रक आहे. या वैयक्तिक मागणी पत्रकांमध्ये आपल्याला क्ष वस्तूच्या वेगवेगळ्या किमती दर्शवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर क्ष वस्तूची मागणीसुद्धा वेगवेगळी दर्शवलेली आहे. याच्याचवरून आपल्याला हे सांगता येईल की किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. आता हे जर आपल्याला आकृतीद्वारे स्पष्टीकरण करायचं असेल, तर या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक मागणी वक्र दर्शवलेला आहे की या अक्षावर किंमत आहे, श अक्षावर वस्तूची मागणी आहे आणि म हा वैयक्तिक मागणी वक्र आहे. हा मागणी वक्र असं दर्शवत आहे की किंमत आणि मागणी, म्हणजे 10 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी केली जाते आणि 2 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी केली जाते. यावरून सुद्धा या आकृतीद्वारे हा डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने जाणारा वक्र आहे आणि या आकृतीवरून सुद्धा आपल्याला हे स्पष्ट होतं की मागणी आणि किंमत यांच्यात व्यस्त संबंध
दर्शवणारा हा मागणी वक्र आहे. म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक मागणी, इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की एक वैयक्तिक उपभोक्ता, एक विक्रेता आहे आणि एक बाई आहे. म्हणजे या ठिकाणी एक वैयक्तिक विक्रेता काहीतरी वस्तूंची खरेदी करत आहे, विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला, त्याला वैयक्तिक मागणी असं म्हणतात. नक्कीच तुम्हाला वैयक्तिक मागणी म्हणजे काय हे समजलेलं असेल. आता आपण पुढची संकल्पना बघूया, बाजार मागणी. बाजार मागणी काय आहे? तर बाजारातल्या सर्व उपभोक्त्यांनी, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की एक वैयक्तिक शब्द म्हणजे एका उपभोक्त्याची मागणी, आणि बाजार मागणी म्हणजे बाजारातल्या सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी होय. मग ह्याची व्याख्या आपल्याला कशी तयार करता येईल? तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय. बघा, परत एकदा लक्षात घ्या, वैयक्तिक मागणी म्हणजे एक उपभोक्ता, आणि बाजार मागणी म्हणजे बाजारातल्या सर्व उपभोक्त्यांनी केलेली विशिष्ट काळात आणि विशिष्ट वेळेची मागणी म्हणजे बाजार मागणी होय. आणि हे बाजार मागणी पत्रक आपल्याला विविध किमती आणि विविध किमतींद्वारे दर्शवलं. इथे तुम्हाला तक्त्यामध्ये दिसत आहे बघा की ब वस्तू, क्ष वस्तूची किंमत दर्शवलेली आहे 10, 8, 6, 4, 2, आणि या ठिकाणी क्ष वस्तूची मागणी ग्राहक अ आहे, ग्राहक ब आहे, ग्राहक क आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की आपल्या वर्गातल्या एका व्यक्तीची मागणी ही वैयक्तिक मागणी, आणि आपल्या वर्गातले जेव्हा सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करतात तेव्हा ती बाजार मागणी असते. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तिसरा तक्ता बघा की ज्याच्यामध्ये बाजार मागणी दाखवलेली आहे, म्हणजे अ अधिक ब अधिक क हे बाजार मागणी या ठिकाणी दर्शवलेले आहे, की ज्याच्यावरून तुमच्या हे लक्षात येईल की बाजार मागणी वैयक्तिक मागणीपेक्षा नेहमी जास्त असते, आणि बाजार मागणीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी किंमत आणि वेगवेगळी मागणी दिसते. आणि या तक्त्यावरून सुद्धा आपण असं म्हणू शकतो की जेव्हा किंमत अधिक असते तेव्हा कमी नगरसंख्येची मागणी केली जाते, आणि कमी किमतीला अधिक नगरसंख्येची मागणी केली जाते. अशा प्रकारे या बाजार मागणीच्या तक्त्यात सुद्धा किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवलेला आहे. तर हा आहे बाजार मागणी वक्र. या बाजार मागणी वक्रामध्ये सुद्धा य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे, क्ष अक्षावर वस्तूची नगरसंख्या दर्शवलेली आहे, आणि म हा बाजार मागणी वक्र आहे. आणि हा डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने आहे, म्हणजे हा वक्रसुद्धा मागणी आणि किंमत यांच्यातील व्यस्त स्वरूपाचा संबंध दर्शवतो, तो ऋणात्मक स्वरूपाचा आहे. तर अशा प्रकारे बाजार मागणी आणि आपण वैयक्तिक मागणी, इच्छा म्हणजे काय आणि मागणी म्हणजे काय या संकल्पना बघितलेल्या आहेत. याच्यानंतरची पुढची अतिशय सोपी संकल्पना आहे की मागणीचे प्रकार. बघा, आता मागणीच्या प्रकारामध्ये पहिला मागणीचा प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? सपोज आपण एखादं दुकानात जाऊन एखादं अन्न खरेदी करणं, अन्नधान्य खरेदी करणं, एखादे कपडे खरेदी करणं, याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. व्याख्या काय? प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूची मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष गरजांची पूर्तता करण्यासाठी, म्हणजे चहाच्या एखादी रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन चहा कॉफीची मागणी करणं त्याला प्रत्यक्ष मागणी म्हणतात. एखाद्या कापड दुकानामध्ये जाऊन एखाद्या कापडांची खरेदी करणं त्याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष मागणीमध्ये अन्नधान्य, कापड वगैरे या वस्तूंसाठी केली जाणारी मागणी म्हणजे प्रत्यक्ष मागणी. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो अप्रत्यक्ष मागणी आहे. आता अप्रत्यक्ष मागणी, याचं आधी उदाहरण बघा की साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. म्हणजे याला परोक्ष मागणी असं सुद्धा म्हणतात. या वस्तूची मागणी वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असते, आणि ही मागणी उत्पादनाच्या वस्तूची असते, आणि अशा प्रकारे उत्पादन घटकाची मागणी केली जाते. म्हणजे आपण जेव्हा साखरेला मागणी करत असतो तेव्हा साखर जिथे तयार होते त्या उत्पादन घटकांना अप्रत्यक्षपणे मागणी केलेली असते, याला अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. त्यानंतर आहे पूरक मागणी. आता पूरक मागणीमध्ये जर आपण बघितलं की जेव्हा एकाच वस्तूच्या, जेव्हा एखादी वस्तू, एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्या तरी वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असं म्हणतात. म्हणजे कार, पेट्रोल असेल, पेन, शाई असेल,
त्याला संयुक्त मागणी असं म्हणतात. म्हणजे विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा पूरक मागणी अस्तित्वात येते. उदाहरणार्थ चहा बनवण्यासाठी साखर, दूध, त्याच्यानंतर चहा पावडर या सर्व गोष्टींची आपल्याला आवश्यक असते. म्हणजे संयुक्त मागणी ही एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्याला पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला पेट्रोलची कार चालवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पेट्रोलची मागणी करावी लागणार आहे. म्हणजे कार आणि पेट्रोल हे दोन्ही मागणी समान आहे. शाई आणि पेन, म्हणजे पेनात पेन लिहिण्यासाठी आपण शाईची पण एकत्रित मागणी करतो. म्हणजे पूरक मागणी याचाच अर्थ विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते त्याला पूरक मागणी असं म्हणतात. संमिश्र मागणी की एकाच वस्तूची मागणी अनेक उपभोगासाठी, एकाच वस्तूची मागणी अनेक उपभोगासाठी केली जाते तेव्हा संमिश्र मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी, आता विजेची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी केली जाते. जसं विद्युत दिवे आहे, पंखा आहे, मिक्सर आहे, धुलाई यंत्र आहे, इत्यादी चालवण्यासाठी विजेची मागणी केली जाते. म्हणजे दोन्हीतला फरक लक्षात घ्या पूरक मागणी आणि संमिश्र मागणीमध्ये, की संमिश्र मागणी काय आहे की एकच वस्तूची मागणी अनेक उपभोगासाठी केली जाते. म्हणजे विजेची मागणी ही केली जाते तेव्हा आपण त्याच्यात त्या विजेच्या मागणीतून अनेक उपयोग करत असतो, वेगवेगळ्या उपयोगासाठी ती केली जाते. म्हणजे संमिश्र मागणी. स्पर्धात्मक मागणी जी अशी असते ती एकमेकांना पर्याय आहे. उदाहरणार्थ चहाला कॉफी पर्याय आहे, साखरला गुळ पर्याय आहे, पेप्सीला कोला पर्याय आहे. म्हणजे संमिश्र मागणी ही कधी केली जाते, वेगवेगळ्या वस्तू जेव्हा पर्यायी असतात की अशा वस्तूंची मागणी जी असते ती स्पर्धात्मक मागणी असते. की ज्या वस्तू एकमेकांना पर्याय असतात, मग चहाला कॉफी पर्याय आहे, साखरेला गुळ पर्याय आहे, तर अशा स्पर्धात्मक मागणी त्याला स्पर्धात्मक मागणी असं म्हणतात. तर आज आपण मागणीच्या प्रकारापर्यंत भाग संपवलेला आहे. तर एकूणच आपण बघितलेलं आहे की मागणी म्हणजे काय, वैयक्तिक मागणी पत्रक काय आहे, तर इच्छा म्हणजे काय आहे. तर अशा प्रकारे इयत्ता 12वी अर्थशास्त्र आपण अभ्यासत आहोत. इच्छा आणि असणे, खरेदी करण्याची तयारी आणि खरेदी शक्ती म्हणजे मागणी होय. आणि इच्छेचं मागणीत रूपांतर होण्यासाठी आपल्याला या तीन अटींची आवश्यकता आहे. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. यात वैयक्तिक मागणी पत्रक आपल्याला दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर बाजार मागणी पत्रक दर्शवलेलं आहे. वैयक्तिक मागणी पत्रकाचा वक्र, बाजार मागणी पत्रकाचा वक्र, आणि पुढची आपली महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे मागणीचे प्रकार. आणि या मागणीच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी असे एकूण मागणीचे 5 प्रकार पडतात. तर आज आपण ह्या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच तो समजलेला आहे. तुम्ही याच्यावरती तयार होणारे प्रश्न लिहून काढू शकता. हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तितकाच महत्त्वाचा हा भाग आहे. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.